हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज महाराष्ट्राचं विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहामध्ये अधिवेशन सुरू आहे आणि अपेक्षेप्रमाणे हे जे वेगवेगळ्या विभागाच्या पेपर फुटलेले आहेत त्या पेपर फुटीच्या संदर्भात मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर आरोग्यमंत्र्यांना जे प्रश्न विचारण्यात आले त्याची उत्तरे देताना आरोग्यमंत्री आस यांनी असं सांगितलं की डट ड आणि डट डच्या ज्या परीक्षा झाल्या म्हणजे ऑक्टोंबर महिन्यामध्ये त्या दोन्हीची पोलीस चौकशी सुरू आहे आणि पोलीस चौकशीचा अहवाल आल्यानंतर जर त्यांचा अहवाल असा आला की पेपर फुटलेलेच आहेत परीक्षेच्या आधी तर दोन्ही परीक्षा रद्द होतील आणि नंतर जी परीक्षा घेतली जाईल त्यावेळेला विद्यार्थ्यांकडून फी घेतली जाणार नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे संपूर्ण फी आरोग्य विभाग भरणार आहे आणि विद्यार्थ्यांकडून फक्त फॉर्म भरून घेतले जातील आणि विद्यार्थ्यांना परत परीक्षा द्यावी लागेल पण पोलिसांचा अहवाल आल्यानंतर ते ठरवणार आहेत की परीक्षा रद्द करायची की नाही आणि दुसरं त्यांनी असं सांगितलं की जे काही म्हणजे विभागामधले जे अधिकारी वगैरे आहेत त्यांची चौकशी करण्यासाठी जे निवृत्त सचिव असतात म्हणजे आय एस अधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्या त्याचीसुद्धा चौकशी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं तर आता आपल्याला पोलिसांचा जो काही अहवाल येईल तो येईपर्यंत वाट पाहावी लागेल पण अहवाल यायच्या आधीच सर्वांना माहिती आहे की रोज नवीन नवीन माहिती समोर येत आहे कसे त्यांनी काम केलेलं आहे आणि परीक्षेच्या आधी कशा पद्धतीनं पेपर फोडलेले आहेत किती दलाल महाराष्ट्रातून याच्यात बाहेर आलेले आहेत त्या सर्वांची माहिती आपल्याला रोजच्या रोज नवीन नवीन टळत यांची अविश्वसनीय अशी माहिती बाहेर पडत आहे खरं म्हणजे आरोग्यमंत्र्यांनी आजच जाहीर करायला पाहिजे होतं की हे सर्व घोटाळे झालेलेच आहेत तर आम्ही परीक्षा रद्द करत आहोत परंतु त्यांनी तसं केलं नाही आहे ते अजूनही म्हणत आहेत की पोलिसांची चौकशी होऊ द्या अजूनही त्यांनी सांगितलं की आरोग्य विभागाने एफ आय आर दाखल केला मान्य आहे पण हा केव्हा दाखल केला जेव्हा विद्यार्थ्यांचा दबाव वाढला एम पी एसशी समन्वय समितीचा दबाव वाढला त्यांनी आधी हे गुन्हे दाखल केले त्याची चौकशी झाली त्या चौकशीतून जेव्हा सिद्ध झालं की आरोग्य विभागाचेच अधिकारी याच्यात अडकलेत तेव्हा आरोग्य विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुण्याचे जे आहेत त्यांनी एफ आय आर दाखल केला त्याच्या आधी आरोग्यमंत्री स्वतः म्हणत होते की परीक्षा पारदर्शक पार पडलेली आहे योग्य पद्धतीनं झालेली आहे काही गैरप्रकार झालेला नाही आहे तसंच ज्यांच्यावर ही जबाबदारी होती आरोग्य विभागामध्ये अर्चना पाटील मॅडम त्यासुद्धा सांगत होत्या की काही गैरप्रकार झालेलाच नाही आहे पण जेव्हा हे बाहेर पडलं तेव्हा त्यांना म्हणजे असं झालं की आपण काय बोलून बसलो कारण त्यांचेच अधिकारी त्या जाळ्यामध्ये अडकले होते आणि एवढं होऊ नये आरोग्यमंत्री आज विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये सांगतायत की आरोग्य विभागाने एफ आय आर दाखल केला तो शेवटी दाखल केला नाहीलाज म्हणून आधी एम पी एस सी समन्वय समितीनं हे रेटा लावला गुन्हा दाखल केला सायबर पोलिसांकडे आणि म्हणून हा पुढचा तपास झाला आणि नंतर मग आरोग्य विभागानं शेवटी नाईलाज म्हणून एफ आय आर दाखल केला ही वस्तुस्थिती आहे आणि जी वस्तुस्थिती आहे ती सर्वांसमोर येणं आवश्यक आहे तर असं हे आज झालेलं आहे अजूनही काय अपडेट असेल तर मी माहिती देईलच तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच